सर काल पंतप्रधानांचं राज्यसभेतलं भाषण तुम्ही ऐकलं, तुम्ही उपस्थित होतात, काय प्रतिक्रिया? नेहरूंवरती पुन्हा एकदा टीका केली, नेहरूंपासून सुरुवात केली. गेल्या काही दिवसापासून आमच्या प्रधानमंत्र्यांना नेहरूंचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या गळ्यात पाण्याचा घोट उतरत नाही, त्यांना अन्न गोड लागत नाही. किंबहुना नेहरू नामाचा जप केल्याशिवाय त्यांना झोपही लागत नाही. भारतीय जनता पक्षाची अवस्था ही जी पंडित नेहरूंनी करून ठेवलेली आहे गेल्या 10 वर्षात, हेच नेहरूंचं यश आहे. पंडित नेहरूंवरती गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा जे धादांत खोटे आरोप केले जात आहेत, याचा अर्थ असा आहे की ह्या लोकांना इतिहासाचं भान नाही. आता मी काल असं ऐकलं तिथे एका भाषणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या, प्रधानमंत्री नाही, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार कसा पराभव केला गेला काँग्रेसकडून. मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. शेवटी त्या वक्त्यांनी सांगितलं की भंडारा मतदारसंघातसुद्धा काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला. गंमत अशी आहे, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसचे उमेदवार नव्हते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्याची जबाबदारी तेव्हा ज्यांच्यावर होती ते तिकडले काँग्रेसचे नेते मनोहरभाई पटेल यांचे चिरंजीव प्रफुल्ल पटेल या भाजपमध्ये. मनोहरभाई पटेल हे तेव्हा त्या निवडणुकीचे प्रमुख होते भंडाऱ्याच्या, आणि त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाची जबाबदारी होती किंवा काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी होती, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचा पराभव. त्या प्रफुल्लभाई पटेल यांना तुम्ही ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आता आपल्या पक्षात घेतलेलं आहे. तेव्हा हे दुट हा जो ढोंगीपणा आहे हा भाजपच्या धमण्यांतून कधी बाहेर पडेल सांगता येत नाही, पण खोटारडेपणावरच हा पक्ष टिकून आहे. पंडित नेहरूंच्या संदर्भात केलेली वक्तव्य हे पंडित नेहरूंचं यश आहे असं मानतो. इतक्या वर्ष 60 वर्ष झाली त्यांच्या मृत्यूला, पण गेल्या 10 वर्षामध्ये मोदी त्यांच्या नावाचा जप करत आहेत. पण जेव्हा मोदी प्रधानमंत्री पदावरून दूर होतील 2024च्या निवडणुकीनंतर, तेव्हा त्यांचं स्मरण कोणाला राहणार नाही, एवढंच मी सांगू शकतो. आपलं काय काँग्रेसची भीती, आजही त्यांना काँग्रेसची भीती वाटते. आजही त्यांना भारतीय जनता पक्षाला काँग्रेसचं आव्हान आहे, काँग्रेसची भीती आहे, इंडिया आघाडीची भीती आहे, हे स्पष्ट दिसतं आहे. तुम्हाला तुमच्या हिमतीवर तुमच्या ताकदीवर 400 जागा मिळणार आहेत ना, तुम्ही जिंकू शकता 400 जागा असं आपण म्हणताय. अबकी बार 400 पार, मग गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही वारंवार काँग्रेसवर टीका का करताय? 50, 60 वर्षापूर्वीचा इतिहास तोडून मोडून लोकांसमोर का सांगताय? तुम्ही केलेल्या कामांविषयी, विकास कार्याविषयी बोला. प्रधानमंत्र्यांच्या भाषणात कुठेही मणिपूरचा उल्लेख आला नाही, आला का? तुम्ही काँग्रेसमुळे राष्ट्र कसं दुभंगलं वगैरे सांगत होतात, मणिपूर दुभंगलं आहे, मणिपूरविषयी आपल्या मनामध्ये थोडी वेदना नसावी? आपण काश्मीरी पंडितांविषयी एक शब्द बोलला नाही, ज्या काश्मीरी पंडितांच्या नावावर आपण 2014 मतं मागितली, त्यांच्या घरवापसीविषयी बोलत होतात, तुम्ही काश्मीरी पंडितांविषयी बोलला नाही. तुम्ही लडाखमध्ये जे चीन घुसलेलं आहे पूर्णपणे पेंगॉन लेकपर्यंत, तुम्ही त्याच्यावर बोललेला नाही आहात, तुम्ही त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली नाही, पण फक्त पंडित नेहरू आणि काँग्रेसचं भजन करत बसलात. आता हे रामालाही विसरले आणि परत काँग्रेसच्या भजनाला लागलेले. बोला. काढायलाच पाहिजे ते, पण त्याच्याबरोबर एक त्याला पुरवणी जोडली पाहिजे. त्या पुरवणीमध्ये 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा,
70,000 कोटीचा सिंचन घोटाळा महाराष्ट्रातला, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा यांचा 2,000 कोटीचा घोटाळा, नळपाणी योजना घोटाळा, त्यानंतर हसन मुश्रीफ यांचा घोटाळा, प्रफुल्ल पटेल यांचा मिरची घोटाळा, अलीकडेच 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा, श्वेतपत्रिकेमध्ये गेल्या काही वर्षातल्या भ्रष्टाचारामध्ये हे महत्त्वाच्या भ्रष्टाचाराची कोट्यवधीची प्रकरणं त्यांनी जोडली तरच ती श्वेतपत्रिका पूर्ण होईल, नडते ती श्वेतपत्रिका अपूर्ण राहील आणि भाजपा सरकारनं असं अपूर्ण काम करून सत्तेवरून बाहेर पडू नये, हे काम त्यांनी पूर्ण करावं. विशेषतः ज्या भ्रष्टाचाराचा उद्घोष नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री म्हणून केला अजित पवारांच्या, त्या 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा भाजपला विसरता येणार नाही, त्यांनी श्वेतपत्रिकेत तो टाकावाच लागेल, कारण तसं म्हटलं तर तो UPA काळातलाच घोटाळा होता. राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने काय स्ट्रॅटेजी असेल तुमची, आणि आता महाराष्ट्रात जे चाललेले असं काय ते चौथा उमेदवार सुद्धा भाजप उभा घेऊ शकतं? सध्या देवेंद्र फडणवीस हे विदर्भात चाय पे चर्चा करत फिरत आहेत, मी पाहिलं आता. चाय पे चर्चा करण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रातल्या गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी, हा माझा पहिला मुद्दा आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज त्याच्या पक्षात गुंडांना प्रवेश देत आहेत आणि रोज मी त्या संदर्भातला एक फोटो लोकांसमोर आणतोय, आजही टाकला, आपण पाहिलं असेल, आजही टाकला. हत्या, दरोडेखोरी, लुटमार, अपहरण यातला एक ठाण्या पुण्यातला आरोपी महत्त्वाचा जामिनावर सुटलेला, त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रवेश दिलेला पक्षात त्यांचे, असे रोज मी देतो आहे. आतापर्यंत 350 अशा प्रकारच्या गुंडांना प्रवेश दिला आहे आणि तेवढेच गुंड वेटिंगला आहेत पदांसाठी. महाराष्ट्राचे गुंडांचं राज्य चालू आहे, हे गुंडांचं राज्य राज्यसभेवर कोणाला पाठवणार आहे हा आमच्या पुढे प्रश्न आहे. एखाद्या गुंडाला पाठवणार आहेत का? फडणवीसांनी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे. ठीक आहे, निवडणूक आहे राज्यसभेची, भारतीय जनता पक्षाकडनं कोणाला पाठवायचा त्यांचा प्रश्न, पण शिंदे गँग त्यांचा माणूस पाठवू शकत नाही, कारण त्यांच्यावर त्यांच्या दिल्लीच्या हायकमांडने मिलिंद देवरा लादलेले आहेत, तो काय त्यांचा माणूस नाही आहे. म्हणजे त्यांच्याकडे जे वेटिंगला होते सगळे रांगेत, त्यांच्या चेहऱ्यावर सध्या निराशाच आहे. काँग्रेस एक जागा पाठवू शकते, आमच्याकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि इतर लहान पक्ष मिळून आमच्याकडे 32 मतं आहेत आणि हा आकडा लहान नाही आहे. आम्हाला 7 मतांची किंवा 8 मतांची गरज आहे 6व्या जागेसाठी. आमची अशी भूमिका आहे की महाराष्ट्रातून अशा एखाद्या सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तीला पाठवावं बिनविरोधपणे त्या जागेसाठी. पण भाजपला वाटत असेल किंवा शिंदे गँगला किंवा पवारांच्या अजित पवारांच्या गँगला वाटत असेल की आम्ही तोडफोड करूनसुद्धा काही गोष्टी शेवटच्या जागेचा निर्णय घेऊ, ते शक्य नाही. आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे छत्रपती शाहू महाराज ह्यांना आपण पाठवा, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, कारण या महाराष्ट्रात आम्ही नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगतो, तेव्हा शाहू महाराजांचा विचार व्हावा 6व्या जागेसाठी. असा एक प्रस्ताव काही प्रमुख लोकांनी आमच्याकडे पाठवला आहे आणि जर शाहूच्या गादीविषयी, शिवाजी महाराजांच्या गादीविषयी, त्यांच्या वारसाविषयी, शाहू महाराजांच्या वारसांविषयी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे 2 साथीदार जे पक्ष आहेत त्यांना आदर असेल, प्रेम असेल खरोखर, तर सगळ्यांनी मिळून शाहूंचा विचार करावा, शाहू महाराजांचा विचार करावा, अशी आमची भूमिका. आमची 32 मतं आहेत, पाहू ना आता, अजून इतर लोकांनी कुठे जाहीर केले. आमची हे आमच्याकडे आलेली एक चांगली सूचना आहे आणि आम्हाला वाटतं की ही योग्य सूचना आहे. मी त्या संदर्भात माननीय शरद पवार साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे किंवा उद्धव साहेबांशी चर्चा झालेली आहे. आता मी आज मुंबईला गेल्यावर त्या संदर्भात काही हालचाली झाल्या तर पण आमची पण भूमिका साधारण आहे की अशा व्यक्तीला पाठवावं 6व्या जागेसाठी. राजकारणापलीकडे ज्यांनी महाराष्ट्रासाठी काम केलं आहे. सर, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या पक्षाला लावून
खरंतरी मिळालेलं आहे. काल निवडणूक आयोगाने ते नाव दिलेलं आहे, पण प्रफुल्ल पटेल असं म्हणतात हे फक्त 27 तारखेपर्यंत आहे. पुढं काय असेल ते पुढचं पुढं आम्ही आमच्या जर सूचना असतील तर आम्ही निवडणूक आयोगाला कळू. म्हणजे काय यावरती मग त्यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस तो कंसात नरेंद्र मोदी आहे का की अमित शहा आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच असेल ना. ते कंसामध्ये अमित शहा किंवा नरेंद्र मोदी किंवा फडणवीस टाकू शकणार नाही. शरदचंद्र पवार हेच नाव कायम राहील. जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आमच्याकडे आहे. ठीक आहे, तुम्ही एक पक्ष चोरलात पण दुसरं कोणतं नाव घ्यावं हा त्यांचा अधिकार आहे. आणि त्यानुसार निवडणूक आयोगानं माझ्या माहितीप्रमाणे जी 3 नावं दिली होती त्यातलं एक होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदराव पवार. मला माहिती आहे मी होतो त्यावेळेस तिथे. या 3 नावातलं एक नाव भारतीय निवडणूक आयोगानं दिल्यावर आता प्रफुल्ल पटेल किंवा अन्य कोणी सांग, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्या खिशात आहे का निवडणूक आयोग? काय वरच्या खिशात आहे की खालच्या खिशात आहे? तुमची भाषा जी आहे ना ही मगरूरीची, ही फार काळ टिकणार नाही. ज्या शरद पवारांच्या जीवावर नावावर आपण मोठे झालात, आजही तुम्ही पक्ष सोडल्यावर या भाषेत बोलणार असाल की आम्ही ठरवू कोणतं नाव द्यायचं. निवडणूक आयोग हा भारतीय राहिलेला नाही हे आम्हाला माहिती आहे, तो कोणाला तरी मालकीचा आहे. जशी शिवसेना चोरली तसा राष्ट्रवादी पक्ष चोरला. हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि त्या पक्षाच्या नावावर राजकारण करावं. अशा चोऱ्या माऱ्या दरोड्या कोऱ्या करून तुम्ही पक्ष चालवताय, हे राजकारण करताय, हे राजकारण टेम्पररी आहे, तात्पुरतं. कोण म्हणताय? गुलाबराव पाटील, मंत्री गुलाबराव पाटील. दुकानं त्यांची आहेत. आणि मॅट्रिक्सचा एक सर्वे आलाय सर, 48 पैकी 39 जागा अजित पवार भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळतील असं त्यामध्ये उलट फेर दिसतोय. असं कोण म्हणताय? टाइम्स नाऊ आणि मॅट्रिक्सचा एक सर्वे आलेला आहे मला माहिती. ओपिनियन आम्ही 32 च्या वर जागा जिंकतोय महाविकास आघाडी. नाही, महाराष्ट्राचं सीट शेअरिंग जवळजवळ संपलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र उत्तर प्रदेश सारख्या अनेक राज्यातलं सीट शेअरिंग पूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य होतं, कर्नाटकचा प्रश्नच येत नाही पूर्णपणे. तर मध्य प्रदेश, राजस्थान असे अनेक राज्य तिथे जागा वाटपाचा फार तिढा नाही आहे. महाराष्ट्रात 3 पक्षांचं जागा वाटप वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर आहे, किंवा राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे. आमच्यामध्ये कोणती मतभेद नाही. किंबहुना प्रकाश आंबेडकर यांनी इतकी समंजस भूमिका दाखवली आहे यावेळेला की ते त्यांच्यासह आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये एकत्र काम करतो आहे आणि जागा वाटपात कोणताही तिढा नाही. तुम्ही 32 जागांबद्दल बोलत होता. आम्ही जिंकू ना. या सर्वे वगैरे काय घेऊन बसला? EVM आणि ओपिनियन पोल्स ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका. हा एक सगळ्यात मोठा देशातला फ्रॉड आहे. EVM आणि ओपिनियन पोल, आधी ओपिनियन पोल येतात आणि त्यानंतर त्या पद्धतीनं EVM सेट केले जातात हे आता स्पष्ट झालेलं आहे. ठीक आहे, चलो, थँक्यू, बोलिये. हा, आपको क्या चाहिए? मुझे पूछे ना आपको क्या चाहिए. मैं तो बहुत कुछ महाराष्ट्र के बारे में बात किया है. राज्यसभा में रिकॉर्ड करूं, राज्यसभा में कल PM का जो स्पीच हुआ सर, उस पर आप क्या? देखिए, राज्यसभा में जो स्पीच रहा वो किसी प्रधानमंत्री का स्पीच नहीं लगा, भाषण नहीं लगा. जो नेता 10 साल से इस देश के प्रधानमंत्री है, इस देश का नेतृत्व कर रहा है, उनकी भाषा में जो संयम चाहिए था, जो डेप्थ चाहिए थी, वो दिखी नहीं. 10 साल से आप सत्ता पे हो, आप 10 साल में एक आपका भाषण हमें दिखाइए जिसमें पंडित नेहरू और कांग्रेस के ऊपर आपने हमला नहीं किया. आपको लोगों ने आप जिता दिया है ना 2 बार, तो आप अपनी बात करिए ना. आप कांग्रेस की बात बार बार क्यों कर रहे हो और झूठे बयान क्यों दे रहे हो? जैसे मैंने कल देखा कि नेहरू जी के ऊपर, अरे पंडित नेहरू ने जो देश बनाया है, आप कोशिश करो कि ये देश नेहरू जैसा 5% भी बना सकते हो आप. वो उनके BJP के नेता बड़ी बड़ी बातें कर रहे थे नेहरू जी के खिलाफ. एक नेता बोल रहा था
मोदी जी के सामने जब मोदी जी आए तो उनको ज़्यादा जोर चढ़ गया कि डॉक्टर आम्बेडकर जी को कांग्रेस ने कैसे चुनाव में हराया। मुझे हंसने को आ गया, मेरे साथ पवार साहब बैठे थे, उसने कहा कि भंडारा महाराष्ट्र में गए, वहाँ जब आम्बेडकर चुनाव लड़ने गए तो कांग्रेस ने उसको पराजित किया। ठीक है, लेकिन बात ऐसे है भाई, उस वक्त आम्बेडकर साहब का पराभव करने की जिम्मेदारी जिसके ऊपर थी वो मनोहर भाई पटेल, वो कांग्रेस के नेता थे विदर्भ के, उनके सुपुत्र प्रफुल्ल भाई पटेल वो आप बीजेपी में आपके साथ है। आप ये बात लोगों को बताइए, जिसने आम्बेडकर जी का पराभव किया था करने के लिए ताकत लगाई थी, उनके सुपुत्र आज हमने हमारे साथ लेकर बैठे हैं। तो ये बात मालूम है क्या मोदी जी को, इतिहास क्या है? इतिहास समझ कर बोले, अपना इतिहास मत हमारे सामने रखिए। थैंक यू।